साहेबांना विनंती की आत्ताच आम्ही चित्रफीत पाहिलेली आहे आणि गेल्या वर्षी तो ओ शेठ हे जेव्हा गाणं लागलं होतं तेव्हा दिवेकरांनी अगदी धुमाकूळ घातला होता तेव्हाच कळलं होतं की आता काही वर्षात आम्ही उपमहापौर म्हणून नाही म्हणणार तर आणखी काहीतरी म्हणू इच्छितो शिवसेना दिवा शहर आणि धर्म मित्रमंडळ आयोजित दिवा महोत्सव दोन हजार तेवीस या महोत्सवाचं हे पंधरावं वर्ष मागील दोन हजार सात साली सुरू झालेला हा महोत्सव आज दोन हजार तेवीस या वर्षी मोठ्या जोशात आणि उल्हासात साजरा होतोय ज्यावेळी दिवा हा महोत्सव सुरू झाला ते दिवा हे एक गाव होतं नव्याने इथे नागरीकरण होत होतं आणि मुंबई ठाणा कल्याण डोंबिवलीत राहणारे सर्वसामान्य नागरिक आपल्याला हक्काचं छत्र मिळावं म्हणून त्यांनी दिवा शहराची निवड केली दिवा शहरचं नागरीकरण होत होतं तसंच दिव्या शहरात अनेक समस्या निर्माण होत होत्या पण दिव्या शहराने कोणाला कधी नाही म्हटलं नाही कारण त्या दिव्या शहरातील शिवसैनिकांच्या मागे जे नाव होतं ते नाव होतं सन्मानिय एकनाथ शिंदेसाहेबांचं आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी या दिवेकरांसाठी या गावाचं शहर बनवताना आज जे दिवेकर दोन हजार सात दोन हजार दहापासून दिव्यात राहत आहेत त्यावेळी दिवा स्टेशनला उतरल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात हातात छत्री सांभाळायची की चप्पल की पॅन्ट सांभाळायची अशी अवस्था असायची दिवा रेल्वे स्थानकावर चढताना दिवा रेल्वे स्थानकावर काय अवस्था होती दिवा स्थानक हे शहरातलं आहे की कुठलं मध्य प्रदेश बिहारमधलं रेल्वे स्थानक अशी अवस्था होती पण तुम्ही दोन हजार चौदा साली वंदनीय शिवसेनाप्रमुखांवर विश्वास ठेवून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेबांना खासदार म्हणून निवडून दिलात आणि या दिव्या शहराचा ऐतिहासिक चेंज मेकऑफ झाला तुम्ही पाहिला असेल दिवा दिवा दिवास्थानकाचा कसा मेकऑफ झाला आहे दिव्यातील रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या तुमची मागणी होती आणि खासदार साहेबांच्या प्रयत्नाने दिवा रेल्वे स्थानकात फास्ट ट्रेन थांबायला सुरुवात झाली आहे लवकरच तुमची अपेक्षा असलेली त्याविषयी खासदार साहेबांनी जाहीर केलं आहे दिवा सी एस टी लोकल त्यांचे प्रयत्न चालू आहेत दिवा शहरासाठी पूर्ण रस्ते मातीचे होते कुठे चुकून डांबर असायचा गटर हा विषयच नव्हता पण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या प्रयत्नाने दिव्यातले ऐंशी टक्के रस्ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत दिव्यातील प्रत्येक गल्ली साहेब कॉन्क्रीटची झाली आहे आज जर तुम्ही निधी दिलात तर आम्हाला विचार पडतो की हा निधी वापरायचा कुठे आता उद्यापासून कॅन्सल नाही साहेब बंद नाही होणार कारण की मी ऐंशी टक्केच म्हणालो आहे तर साहेब जो दिवेकरांनी दोन हजार सतरा साली सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरून तुमच्यावर विश्वास ठेवला हो आणि दिव्यात शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून दिले साहेब या आठ वर्षात तुम्ही या दिवा शहराला आठशे कोटी रुपये निवड दिलेत त्याची कामं आजही चालू आहेत साहेब महापालिकेची टम तर संपली आमची पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सन्मानिय एकनाथ शिंदेसाहेब विराजमान झाले आणि पुन्हा त्यांनी दिव्यासाठी दीडशे कोटी रुपयाची निधी दिला आज दिवाशी रोड से असेल आणि अनेक कामं चालू आहेत साहेब मुख्यमंत्री महोदयांनी जी पाण्याची लो जलवाहिनीचं लोकार्पण केलेलं पावसाळ्यात काही तुटी झाल्यामुळे तर काम थांगलं आज ती लाईन जो पूर्ण क्षमतेने आज, आज आपण चालू केलेली आहे आणि आजपासून दिव्यात शेवटच्या टोकाला पूर्ण प्रेशरनी पाणी पोचलं असेल आणि पोचेल चोवीस तासानंतर त्याचा रिझल्ट येईल त्याचबरोबर दिव्याच्या टोकाला दातिवली आणि गणेशनगर या भागात पाणी आहे पण दिवा पश्चिम साबे बिहार नगर कोकणरत्न रिलायन्स टावर शिवशक्तीनगर समर्थनगर बिहार नगर या भागाला पाण्याचा दाब कमी येतो म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नांनी सोळा कोटी रुपये खर्च करून दिवा स्टेशन ते शिल्फटा अशी नवीन जलवाहिनीचं त्याऐषी आपण लोकार्पण केलं आहे जेणेकरून दिव्याला रात्रीच्या महिला भगिनीनं पाणी भरावं लागतं आणि कमी दाबाने जे पाणी येतं त्याच्यातून कायमस्वरूपी आपण कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे दिवा पश्चिमला एक पाण्याची अडचण आहे तर ते त्याच्यासाठी पुष्ठू खासदार साहेबांनी रेल्वे वे मंत्रालयाकडे मंजूर करून घेतला आहे त्याची निविदाही निघाली आहे दिवा पश्चिमचा देखील पाणी प्रश्न सुटणार आहे बांधूबागांनो तुम्ही जो विश्वास शिवसेनेच्या रक्षकांवर ठेवला आहे तुम्ही जो विश्वासवंदनीय शिवसेना प्रमुखानं आणि एकनाथ शिंदेसाहेबांना ठेवला आहे त्याला सार्थ थे ठरण्यासाठी आम्ही सन्मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिव्यातील सगळे नगरसेवक काम करतो आहे तुम्ही काल प याआधीही आमच्यासोबत होतात आज आमच्यासोबत आहात आणि गेले पंधरा वर्ष या दिवा महोत्सव म्हणजे हा तुमच्या घरचा महोत्सव आहे तुमच्या नातेवाईकांना तुम्ही या ना महोत्सवासाठी बोलवून घेता आमंत्रित करता एवढं नातं शिवसेनेचं तुमचं आणि आपलं घट्ट बांधलेलं आहे त्यामुळे तुम्ही आमचेच आहात त्यामुळे एवढंच सांगतो या दिवेकरांना की खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जोपर्यंत आपल्यासोबत आहेत तोपर्यंत दिव्याला काही कमी पडणार नाही एवढी ग्वाही देतो आणि तो तर थांबतो जय हिंद जय महाराज